सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. आज आपण एका नवीन मेनू बद्दल शिकणार आहोत. त्याआधी आपण मागच्या क्लासची उजळणी करूया. आपल्याला माहित आहे का पीडीएफ चे पूर्ण नाव काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे पीडीएफ चे पूर्ण नाव आहे. आपण पीडीएफ फाईल का बनवतो? कोणीही आपल्या पीडीएफ फाईल मध्ये कोणतेही बदल करू नये म्हणून आपण पीडीएफ फाईल बनवितो. म्हणजेच आपल्या फाईलचे पीडीएफ फाईल मध्ये रूपांतरण करतो. सेव्ह आणि सेव्ह एज मध्ये काय फरक आहे? जर आपल्याला एखाद्या फाईलला भविष्यात पाहायचे असेल तर आपण सेव्ह किंवा सेव्ह एज करू शकता. सेव्हचा उपयोग करून आपण कम्प्युटर मध्ये फाईलला कोणत्याही लोकेशनवर सेव्ह करू शकतो. तसेच आपल्याला हवे असलेले कोणतेही नाव आपण आपल्या फाईलला देऊ शकतो. त्यानंतर जर आपल्याला हवे असेल तर आपण फाईलला ओपन करून पाहू शकतो. सेव्ह एज या ऑप्शनचा उपयोग केला असता आपण सेव्ह केलेल्या फाईलची नावे आणि फाईलचे लोकेशन पाहू शकतो. आपल्याला हवे असेल तर आपण दोन्ही म्हणजेच फाईलचे नाव आणि लोकेशन बदलू शकतो. आता आपण सर्वांनी आपल्या कम्प्युटरला ओपन करा आणि नंतर रायटर फाईलला ओपन करा. तर आपण सर्वांनी रायटर फाईलला ओपन केले आहे का नाही? जर आपल्याला रायटरच्या फाईलला ओपन करता येत नसेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका. आता आपण रायटर फाईलला शॉर्टकट कमांडचा उपयोग करून कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. याआधी आपण रायटर फाईलला ओपन करण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आज आपण शॉर्टकट कमांडचा उपयोग करून रायटर फाईलला ओपन करायला शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने विंडो की ला दाबून ठेवा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने आर हे बटन एकदा दाबा. आपल्या समोर रन कमांडचा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये स्पेस न देता एस रायटर टाइप करा. एस डब्ल्यू आर आय टी ई आर टाइप करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने ओके बटनवर लेफ्ट क्लिक करा. आपली रायटरची फाईल ओपन होईल जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. आज आपण एडिट मेनू बद्दल शिकणार आहोत. चला आता आपण आजच्या क्लासमध्ये काय शिकणार आहोत ते जाणून घेऊ. आज आपण जे शिकणार आहोत ते म्हणजे अंडू, रिडू, कट, कॉपी, पेस्ट, सिलेक्ट ऑल आणि फाइंड अँड रिप्लेस. समोर दिलेल्या पॅराग्राफला टाईप करा. दिलेल्या पॅराग्राफला आपण टाईप केले का? आता आपण सब मेनू मधील एडिट बद्दल शिकायला सुरुवात करूया. प्रथम आपण अंडू बद्दल शिकूया. आपल्याला माहित आहे का अंडू कमांडचा उपयोग आपण का करतो? अंडू कमांडचा उपयोग करून आपण केलेले काम पुसू शकतो. म्हणजेच आपण शब्द किंवा चित्र पुसू शकतो. अंडू कमांडचा उपयोग आपण दोन प्रकारे करू शकतो. एडिट मेनू मधून किंवा शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. त्यासाठी कंट्रोल प्लस झेड ही शॉर्टकट कमांड असते. चला आता आपण व्हिडिओ पाहून शिकूया की अंडू कमांडचा उपयोग कसा करतात. चला आता आपण अंडू ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन मधील सर्वात वरती जो अंडू हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की रायटर फाईलवरील आपण लिहिलेली सर्वात शेवटची लाईन ही पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे
आपण कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग केला असता आपली ही लाईन देखील पुसली जाईल, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण अंडू साठी कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग केला असता आपल्याला दिसेल की ही शेवटची लाईन देखील पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील अंडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल की पॅराग्राफ मधील शेवटची लाईन पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील अंडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल पॅराग्राफ मधील पुढची लाईन देखील पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जर आपण एडिट मेनूवर क्लिक केले असता आणि त्यानंतर एडिट मेनू मधील अंडू या ऑप्शनवर क्लिक केले असता या प्रकारे पॅराग्राफ मध्ये राहिलेली शेवटची लाईन देखील पुसली जाईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे अंडू या ऑप्शनचा उपयोग करून आपण लिहिलेल्या लाईनला एक एक करून पुसू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण रिडू कसे करतात हे शिकूया. आपल्याला माहित आहे का रिडूचा उपयोग आपण का करतो? रिडू हा अंडूच्या उलट असतो. याचा अर्थ असा की जे चित्र किंवा टेक्स्ट आपण अंडूचा उपयोग करून पुसले होते ते सर्व आपण रिडूचा उपयोग करून मागे मिळवू शकतो. रिडूचा उपयोग देखील आपण दोन प्रकारे करू शकतो, एडिट मेनू मधून आणि शॉर्टकट कमांड म्हणजेच कंट्रोल प्लस वाय चा उपयोग करून. चला आता आपण व्हिडिओ पाहूया आणि रिडूचा उपयोग का करतात ते जाणून घेऊया. आता आपण रिडू ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. रिडू अंडूच्या उलट काम करते. याआधी आपण पॅराग्राफ मधील लाईनला अंडूचा उपयोग करून पुसले होते. आता रिडूचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या मदतीने या ऑप्शनवर लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मधील रिडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की सर्वात शेवटी अंडूचा उपयोग करून आपण जी लाईन पुसली होती ती आपल्याला रायटर पेजवर परत मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण पुन्हा एडिट मेनूवर क्लिक केले आणि त्यामधील रिडू या ऑप्शनवर क्लिक केले असता आपल्याला दिसेल की ही पुढची लाईन देखील रायटर पेजवर परत आलेली आहे. या प्रकारे आपण एडिट मेनू मधील रिडू या ऑप्शनवर क्लिक केले असता या प्रकारे आपल्याला पुढची लाईन परत मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या एका हाताने कंट्रोल बटनला दाबून धरून दुसऱ्या हाताच्या एका बोटाने जर वाय बटन दाबले असता आपल्याला अंडूचा उपयोग करून पुसलेली लाईन पुन्हा मागे मिळेल. त्याचप्रमाणे कंट्रोल प्लस वाय या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून आपण या लाईनला मागे मिळवू शकतो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर
एक बॉक्स ओपन होईल. त्यामधील रिडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल की अंडूचा उपयोग करून आपण जी लाईन पुसली होती ती आपल्याला एक एक करून मागे मिळत आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण रिडूचा उपयोग करून पुसल्या गेलेल्या लाईनला किंवा टेक्स्टला मागे मिळवू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. चला आता आपण कट सब मेनू बद्दल शिकूया. आपण सांगू शकता का कट सब मेनूचा उपयोग आपण का करतो? कट सब मेनूचा उपयोग आपण कोणत्याही लाईन किंवा पॅराग्राफला कट करण्यासाठी किंवा त्याला एका जागेवरून कट करून दुसऱ्या जागेवर पेस्ट करण्यासाठी करतो. आपण कट सब मेनूचा उपयोग दोन प्रकारे करू शकतो. एडिट सब मेनू मधून किंवा कंट्रोल प्लस एक्स या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. कटचा उपयोग केल्यानंतर आपल्याला जर काही लाईन किंवा टेक्स्ट दुसऱ्या जागेवर घेऊन जायचे असेल तर आपण त्यासाठी पेस्ट चा उपयोग करू शकतो. चला आता आपण पेस्ट बद्दल शिकूया. आपण सांगू शकता का पेस्ट चा उपयोग का करतात? पेस्ट कमांड चा उपयोग कॉपी आणि कट बरोबर करतात. ज्यावेळी आपण कटचा उपयोग करतो त्यावेळी त्या जागेवरून फक्त तो शब्द पुसला जातो, त्यामुळे आपल्याला तो शब्द ज्या ठिकाणी हवा असेल त्या ठिकाणी पेस्ट चा उपयोग करा. पेस्ट चा उपयोग आपण दोन प्रकारे करू शकतो. एडिट सब मेनू मधून किंवा कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. लक्षात असू देत, ज्यावेळी आपल्याला कट करायचे असेल त्यावेळी त्या लाईन किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करणे गरजेचे असते, कारण कट केल्यामुळे कम्प्युटरला लक्षात येईल की आपल्याला लाईन किंवा पॅराग्राफ मधील सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला कट करायचे आहे. प्रथम लाईनला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने सिलेक्ट करा किंवा शिफ्ट आणि एरो कीजचा उपयोग करा, जसे की आपल्याला याआधी शिकवलेले आहे. चला आता आपण व्हिडिओ पाहूया आणि कटचा उपयोग केला असता काय होते ते पाहूया. चला आता आपण कट आणि पेस्टचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम पॅराग्राफ मधील आपल्याला जी लाईन किंवा टेक्स्ट कट करायची आहे त्या लाईन किंवा टेक्स्टला सिलेक्ट करणे गरजेचे असते. त्यासाठी आपण माउस किंवा टचपॅडचा उपयोग करून किंवा शिफ्ट आणि एरो कीजचा उपयोग करून आपल्याला हवी असलेली लाईन किंवा टेक्स्ट सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे शेवटच्या तीन लाईन सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या बॉक्स मधील कट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली टेक्स्ट ही कट झालेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण कट केलेली टेक्स्ट आपल्याला ज्या ठिकाणी पेस्ट करायची आहे त्या ठिकाणी आपल्या कर्सरला घेऊन या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर पुन्हा एकदा क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला पेस्ट हा ऑप्शन दिसून येईल. आपल्या पॉइंटरने या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्याला दिसेल की कट केलेली टेक्स्ट आपण ज्या ठिकाणी कर्सर ठेवला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पेस्ट झालेली आहे. या प्रकारे पुन्हा एकदा जर आपल्याला हीच टेक्स्ट या पेस्ट केलेल्या पॅराग्राफच्या नंतर हवी असेल तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर एकदा क्लिक करा. त्यानंतर या बॉक्स मधील पेस्ट या ऑप्शनवर
पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरने क्लिक करा किंवा त्यासाठी आपण कंट्रोल प्लस व्ही ही शॉर्टकट कमांड देखील वापरू शकतो. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपण कट केलेली टेक्स्ट पुन्हा या पेस्ट केलेल्या टेक्स्टच्या खाली पुन्हा एकदा पेस्ट झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण कट आणि पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. चला आता आपण कॉपी सब मेनूचा उपयोग करायला शिकूया. आपल्याला माहित आहे का कॉपीचा उपयोग का करतात? कॉपीचा उपयोग करून जर आपल्याला एखादी टेक्स्ट लाईन किंवा पॅराग्राफ एकापेक्षा जास्त वेळा पेजवर हवे असेल तर कॉपीचा उपयोग करणे गरजेचे असते आणि नंतर पेस्टचा उपयोग करून ते आपण आपल्या डॉक्युमेंटवर वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा मिळवू शकतो. लक्षात असू देत, कॉपी आणि कट बरोबर पेस्टचा उपयोग करतात. कॉपीचा उपयोग करून आपण फक्त टेक्स्टला कॉपी करू शकतो. कॉपी केलेले टेक्स्ट जर आपल्याला आपल्या पेजवर हवे असेल तर पेस्टचा उपयोग करणे गरजेचे असते. कॉपी देखील आपण दोन प्रकारे करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे एडिट मेनू मधून आणि दुसरे म्हणजे कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. कॉपी करण्यासाठी त्या लाईन किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करावे लागते ज्याला आपल्याला कॉपी करायचे असते. चला आता आपण व्हिडिओ पाहून समजून घेऊया की कॉपीचा उपयोग केला की काय होते. चला आता आपण कॉपी या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. समोर दिलेली टेक्स्ट कॉपी करण्यासाठी सर्वात प्रथम त्या टेक्स्ट किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करणे गरजेचे असते. समोर दिलेली टेक्स्ट किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी आपण माउस किंवा टचपॅड तसेच शिफ्ट आणि एरो कीजचा उपयोग करून पॅराग्राफला सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. पॅराग्राफला कॉपी करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील करू शकतो. या पॅराग्राफला कॉपी करण्यासाठी आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. पॅराग्राफला कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. या ऑप्शन्स मधील कॉपी या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्याला समोर कोणताही फरक दिसणार नाही, पण तरीही आपण सिलेक्ट केलेला पॅराग्राफ हा कॉपी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी कॉपी केलेला पॅराग्राफ पेस्ट करायचा आहे त्या ठिकाणी आपल्या कर्सरला घेऊन या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला पेस्ट हा ऑप्शन दिसून येईल. या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेला पॅराग्राफ हा पुन्हा एकदा त्या पॅराग्राफच्या खाली पेस्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफला पुन्हा एकदा पेस्ट करू शकतो. आपण या पॅराग्राफला कितीही वेळा पेस्ट करू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण कॉपी या ऑप्शनचा उपयोग करून त्याचप्रमाणे नंतर पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करून पॅराग्राफला पेस्ट करू शकतो. आता आपण सिलेक्ट ऑल बद्दल शिकूया. आपण सांगू शकता का सिलेक्ट ऑलचा उपयोग आपण का करतो?
सिलेक्ट ऑल चा उपयोग करून आपण पूर्ण पॅराग्राफ किंवा पूर्ण पेजला एकाच वेळी सिलेक्ट करू शकतो. या ऑप्शनचा देखील आपण दोन प्रकारे उपयोग करू शकतो. एक म्हणजे एडिट मेनू मधून आणि दुसरे म्हणजे कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. चला आता व्हिडिओ पाहून समजून घेऊया की सिलेक्ट ऑलचा उपयोग केला की काय होते. चला आता आपण सिलेक्ट ऑल या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. सिलेक्ट ऑल करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. सिलेक्ट ऑल करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. या ऑप्शन्स मधील सिलेक्ट ऑल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपल्या रायटर पेजवरील संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून या पूर्ण पॅराग्राफला सिलेक्ट करू शकतो. या प्रकारे सिलेक्ट ऑल या ऑप्शनचा उपयोग करून आपण पूर्ण पॅराग्राफला सिलेक्ट करू शकतो आणि त्यानंतर या पॅराग्राफवर कोणतेही फॉरमॅटिंग करू शकतो. आता पुढे आपण फाइंड अँड रिप्लेस बद्दल शिकूया. आपण सांगू शकता का फाइंडचा उपयोग केला असता काय होते? फाइंडचा उपयोग करून आपण डॉक्युमेंट मध्ये कोणतेही टेक्स्ट किंवा शब्द शोधू शकतो. लक्षात असू देत की आपण फाइंडचा उपयोग करून आपण फक्त त्या टेक्स्ट किंवा शब्दाला शोधू शकतो जो आपल्या पॅराग्राफ मध्ये आहे आणि त्या शब्दाचे स्पेलिंग बरोबर असले पाहिजे. आपण सांगू शकता का की आपण रिप्लेसचा उपयोग का करतो? रिप्लेसचा उपयोग करून आपण आपल्या डॉक्युमेंट मध्ये कोणत्याही टेक्स्ट किंवा शब्दाला शोधून त्या जागेवर कोणताही दुसरा शब्द ठेवू शकतो. फाइंड अँड रिप्लेसचा उपयोग देखील आपण दोन प्रकारे करू शकतो. एक म्हणजे एडिट मेनू मधून आणि दुसरे म्हणजे कंट्रोल प्लस एफ या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि फाइंड आणि रिप्लेसचा उपयोग कसा करतात ते शिका. चला आता आपण फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. समोर दिलेल्या पॅराग्राफ मधील एखादा शब्द शोधून तो पुन्हा आपल्याला दुसऱ्या शब्दाने रिप्लेस करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या ऑप्शन्स मधील फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. त्याचप्रमाणे त्यासाठी आपण कंट्रोल प्लस एफ या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. आपल्याला दिसेल आपल्या समोर एक बॉक्स ओपन झालेला आहे. या बॉक्स मध्ये सर्वात वरती सर्च फॉर लिहिलेल्या ऑप्शनच्या खाली जो बॉक्स आपल्याला दिसत आहे त्या बॉक्स मध्ये आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तो या ठिकाणी टाइप करा. लक्षात असू देत जो शब्द आपल्याला शोधायचा आहे त्या शब्दाचे स्पेलिंग बरोबर असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तो शब्द आपल्या पॅराग्राफ मध्ये असणे देखील गरजेचे आहे. आपल्याला शोधायचा असलेला शब्द या ठिकाणी टाइप केल्यानंतर फाइंड ऑल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल समोरील पॅराग्राफ मध्ये ज्या ज्या ठिकाणी दे हा शब्द लिहिलेला आहे तो शब्द सिलेक्ट झालेला आहे. जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे पूर्ण पॅराग्राफ मध्ये ज्या ज्या ठिकाणी दे लिहिलेले आहे त्या पूर्ण पॅराग्राफ मध्ये तो शब्द सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर
हा शब्द रिप्लेस करण्यासाठी म्हणजेच दुसऱ्या शब्दाने बदलण्यासाठी आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने एकदा क्लिक करा. पुन्हा एकदा आपल्या समोर बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा बॉक्स ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला दे हा शब्द ज्या शब्दाने रिप्लेस करायचा आहे म्हणजेच आपल्याला दे हा शब्द ज्या दुसऱ्या शब्दाने रिप्लेस करायचा आहे म्हणजेच बदलायचा आहे तो शब्द रिप्लेस विथ या बॉक्स मध्ये टाइप करा. त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या रिप्लेस ऑल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. या ऑप्शनवर आपण क्लिक केले असता त्यानंतर या बॉक्स मध्ये ओके या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर क्लोज या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की समोरील पॅराग्राफ मध्ये ज्या ज्या ठिकाणी दे हा शब्द होता त्या त्या ठिकाणी प्रणव हा शब्द त्या ठिकाणी रिप्लेस झालेला आहे म्हणजेच दे हा शब्द प्रणव या नावामध्ये बदलला आहे जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग करून पॅराग्राफ मध्ये आपल्याला नको असलेला शब्द दुसऱ्या शब्दाने बदलू शकतो जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजचा आपला क्लास इथे संपत आहे. आता आपण सर्वांनी आपल्या रायटरच्या फाईलला क्लोज करा आणि जर आपल्याला फाईल क्लोज करायला काही अडचणी येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला रायटर पेजवर उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या क्लोज बटनवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला सेव्ह डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स दिसून येतील. आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये त्यामुळे आपण आपल्या पॉइंटरने डिस्कार्ड या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपली रायटरची फाईल क्लोज होईल. त्यानंतर कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा. आजच्या क्लासमध्ये आपण अंडू रिडू कट कॉपी पेस्ट सिलेक्ट ऑल फाइंड अँड रिप्लेस याबद्दल शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.